नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील. सांगलीतील अरविंद पुलाचं समांतर पुलाचं काम त्वरित करा असं भाजप युवा मोर्चानं आंदोलनाद्वारे मागणी केली आहे. सांगलीतील अरविंद पुलाला समांतर पुलाचं काम त्वरित करावं या मागणीसाठी भाजप युवा मोर्चा सांगली शहर जिल्हाध्यक्ष धीरज सूर्यवंशी यांनी मिरजेतील सार्वजनिक बांधकाम विभागात ठिय्या आंदोलन केला. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिलं. अरविंद पुलाला समांतर पूल मंजूर असूनही पुलाचं कोणतंही काम अद्याप चालू झालेलं नाही आहे. हे काम येत्या 4 दिवसात झालं नाही तर सांगली बायपास शिवशंभू चौक येथे रास्ता रोको आंदोलन शनिवार दिनांक 20 मार्च 2021 रोजी करण्यात असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला. अरविंद पुलाला पर्यायी पूल मंजूर होऊन व त्याचा कार्यारंभ आदेश होऊनही पुलाचं काम अखेर चालू झालेलं नाही आहे. या पुलावरून होणाऱ्या वाहतुकीमध्ये सांगलीवाडी आणि टिळक चौक बस स्थानक पूर्वीपासून आहेत व शहराच्या मध्यभागी व्यापारी वर्गाला एका मोठ्या संकटाला सामोरं जावं लागत आहे. तसेच त्यांचा व्यवसाय 50% वरती आला आहे. असा प्रकार राहिला तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल. गणपती पेठ एक मोठी बाजारपेठ आहे. अरविंद पुलाची वाहतूक बंद झाल्यामुळं वाळवा तालुका शिराळा तालुक्यातून येणाऱ्या व्यापारी वर्गाची संख्या अत्यंत कमी होती आहे. अरविंद पुलाला पर्यायी समांतर पूल व्हावा अशी मागणी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची आहे. संबंधित ठेकेदाराला योग्य ते निर्देश देऊन पुलाचं काम लवकरात लवकर चालू करावं, अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून मोठं जन आंदोलन उभा करण्याचा इशारा दिला. सार्वजनिक बांधकाम विभागात भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केला. जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन करण्याचा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेत आहे. मिरज प्रतिनिधी आदिल मकानदार, ब्युरो रिपोर्ट, तीचा जागर. आज या ठिकाणी सांगली जिल्हा PWD ऑफिसच्या समोर आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं आज या ठिकाणी आमचं ठिय्या आंदोलन चालू आहे. हे ठिय्या आंदोलन करण्याचं कारण म्हणजे गेल्या 1 वर्षापूर्वी या ठिकाणी सांगलीच्या अरविंद पुलाला समांतर पूल बांधणीचा विषय असू दे किंवा हरिपूरचा पूल असू दे, या संदर्भात आमचे सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि मिरजेचे आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या विशेष प्रयत्नाने या ठिकाणी निधी मिळून या ठिकाणी 2 पूल मंजूर झाले. या ठिकाणी आणि पूल मंजूर झाल्यानंतर या ठिकाणी वर्क ऑर्डर निघाल्या. आज या ठिकाणी हरिपूरचे पूल या ठिकाणी पूर्णत्वास येत आहे. पण अरविंदला जो समांतर पुलाचं काम आहे त्या ठिकाणी वर्क ऑर्डर निघूनसुद्धा आज या ठिकाणी चालू झालेलं नाही आहे. एका ठिकाणी सेम वर्क ऑर्डर निघालेलं, एका ठिकाणी पूल पूर्ण होत आहे आणि एका ठिकाणी पूल थांबलेलं आहे. या ठिकाणी काही लोकांच्या ज्या तक्रारी आहेत त्या लोकांनी या ठिकाणी PWDच्या अधिकाऱ्यांनी समोर बसून त्यांच्या शंकेचं निरसन करून या ठिकाणी पूल तात्काळ या ठिकाणी चालू केला पाहिजे. या पुलामुळे कित्येक नागरिकांची गैरसोय होत आहे. आज या ठिकाणी अरविंद पूल त्या ठिकाणी बंद आहे दुरुस्तीसाठी आणि त्या पुलाचं ह्याच PWDच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे तो पूल भविष्यामध्ये पूर्णपणे त्या ठिकाणी निकामी होणार आहे आणि त्या ठिकाणी भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी वर्क ऑर्डर निघालेसुद्धा असतानासुद्धा कोणाच्या सांगण्यावरून या ठिकाणी पुलाचे बांधकाम थांबवलेलं आहे त्या आम्हाला या सामान्य नागरिकांना आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना समजलं पाहिजे. आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही ठिय्या आंदोलन केलेलं आहे. जोपर्यंत या ठिकाणी आम्हाला लेखी आश्वासन मिळत नाही यांनी किती दिवसात फुल चालू करणार तोपर्यंत आम्ही आज या ठिकाणी उठणार नाही आहे. आता थोड्या वेळ आम्ही वाट बघणार. थोड्या वाट बघून झाल्यावर जर अधिकारी जबाबदार अधिकारी या ठिकाणी जर नाही आले तर या ठिकाणी या PWDच्या ऑफिसला या ठिकाणी आम्ही कुलूप घालणार आणि वाटेल तेवढं या सामान्य नागरिकांसाठी या ठिकाणी तीव्र आंदोलन करणार. आज या ठिकाणी कित्येक व्यापारी लोक या ठिकाणी त्या आपल्या फुलाच्या खालचे जे व्यापारी लोक आहेत त्यांचा धंदा बंद पडलेला आहे. ते सगळे लोक आलेले आहेत त्यामुळं त्यांची आज या ठिकाणी उपासमार चालू आहे. जर लवकरात लवकर या ठिकाणी पुलाचे काम चालू झाले नाही या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन असू दे, PWD ऑफिसला कुलूप घालणं असू दे, या ठिकाणी तीव्र प्रकारचे आंदोलन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने या ठिकाणी करण्यात येणार आहे. महापौरला पण दिलेलं आहे आणि रोकडे साहेबांना पण मागच्या ह्याच्या आधी पण आम्ही निवेदन दिलेलं आहे. 1-3 ते 4 वेळा निवेदन दिलं आहे तरी पण काम रखडलेलंच आहे. याचं कारण काय नाही आता पण आम्हाला सांगितलेलं पण नाही आहे. तरी लवकरात लवकर काम सांगून यांनी चालू लवकरात लवकर उद्घाटन फुलाचं काम करावं ही आमची नम्र विनंती आहे सर्व व्यापाऱ्यांच्या वतीनं.
ला समांतर मंजूरपूर झालाच पाहिजे या मागणीसाठी आम्ही युवा मोर्चाचे सर्व सांगलीचे शहराचे पदाधिकारी कार्यकर्ते व सर्व स्थानिक नागरिक व व्यापारी सर्वजण आज PWD ऑफिसला उपोषणाला बसलेलो आहे. आणि जर पुलाचे काम जर ह्या येत्या शनिवारपर्यंत नाही चालू झाले तर आम्ही सर्वजण रस्ता रोको करणार आहोत. सांगली हे सर्व निवेदनामार्फत आम्ही आज त्यांना कळवण्यासाठी याच्या अगोदर 3 आम्ही अशी निवेदन दिलेले आहे. पण कोणतीही कारवाई PWDचे काही अधिकारी करत नाही आहेत, त्यामुळं सर्वसामान्य सांगलीकरांचे खूप हाल होत आहेत. त्या सर्व गोष्टींसाठी आम्ही आज आंदोलन करतो आहे.